आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. काय सांगितलं आहे? विवेक इज ओल्डर दॅन किशोर, म्हणजे किशोर काय आहे? छोटा आहे. म्हणून आपण किशोरचे एज आहे त्याला के पकडूया. विवेकच्या एजला त्याच्यामुळे काय पकडू? विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स, म्हणजे विवेकचं येणार आहे K+5. पुढे काय सांगितलं? तसं रेसिप्रोकॉल करायचं. द सम ऑफ द रेसिप्रोकॉल्स, रेसिप्रोकॉल्स म्हणजे काय? तसं आपल्याला नंबर उलटे सुटे करायचे आहेत, आपल्याला फ्रॅक्शन बनवायचं आहे. ते काय आहे? K/1 आहे, म्हणजे मग काय होईल? रेसिप्रोकॉल 1/K होईल. इथे K+5 आहे, म्हणजे इथे रेसिप्रोकॉल होईल 1/K+5. मग त्याची सम किती आलेली आहे? तर त्यांनी सांगितलेलं आहे 1/6. आपला इक्वेशन तयार झालेलं आहे. म्हणजे काय लिहायचं आहे आपल्याला? 1/K + 1/K+5 = 1/6. कारण काय म्हटलेलं आहे? सम म्हटलेलं आहे. झाला तुमचा तयार आपलं इक्वेशन. आता इक्वेशन सोडवायचं आहे, तर त्याच्या अगोदर कसं लिहायचं ते एकदा पाहून घेऊया, म्हणजे आपलं इक्वेशन सोडवायला सोपं जाईल. लेट किशोर्स प्रेझेंट एज बी के, विवेक्स प्रेझेंट एज बी K+5. रेसिप्रोकल्स ऑफ देअर एज इज 1/K and 1/K+5. द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ देअर एज इज 1/6. 1/K + 1/K+5 = 1/6. मग आता काय करूया? आपण के आणि के प्लस फाईव्ह आहे, म्हणजे आधी प्रथमतः आपल्याला तिकडचे जे आहेत डिनॉमिनेटर जे आहेत ते सेम करून घ्यावे लागतील. म्हणजे मग आपण K+5 फर्स्टला मल्टिप्लिकेशन करूया आणि सेकंड आपल्या फ्रॅक्शनला K मल्टिप्लाय करूया. आपल्याला हवं असेल तर आपण डायरेक्ट 6 सुद्धा त्याला मल्टिप्लिकेशन करूया. पण कधीकधी काय होतं असं केलं की उत्तर चुकण्याचे चान्सेस आहेत. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं होतं सगळ्या नंबरचं LCM एकत्र काढा आणि एकत्र सोडवा. छोटे असले की ते एकत्र काढता येतात, पण जरा मोठे झाले की आपल्याला ते जमत नाहीत. म्हणून काय करा? अर्धे अर्धे काढून घ्या आणि मग नंतर 6 ॲज इट इज ठेवा आणि मग नंतर मल्टिप्लिकेशन करा. दाखवते मी तुम्हाला कसं लिहायचं आहे. मग मी इथे लिहिलेलं आहे LCM = K² + 5K आलेला आहे. मी मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर आन्सर बघूया. K+5 × 1 = K+5. डिनॉमिनेटर सेम आलेला आहे LCM K² + 5K. K × 1 = K = 1/6. म्हणजे आपलं तयार इक्वेशन काय झालेलं आहे? K+5 / K² + 5K + K/K² + 5K = 1/6. इथे आपण अगोदर करायचो तसे LCM काढलेलं आहे आणि म्हणून ते कट करून टाकायचं नाही आहे. का? तर LCM आपण 2 काढलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ते कट नाही करायचं आहे, ॲज इट इज ठेवायचं आहे. आता K+5 + K म्हणजे काय होईल? 2K + 5 / K² + 5K = 1/6. आता काय करूया? आता इथे पुन्हा परत LCM काढायचं आहे. आता LCM काढण्यापेक्षा आपण सरळ सरळ म्हणूया क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 6 ह्याला मल्टिप्लाय करूया, K² + 5K ह्याला मल्टिप्लिकेशन करूया. लिहून घेतलेलं आहे इथे तसंच 6 (2K+5) = 1 (K² + 5K). इथे तसं रिझन लिहून घेतलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2K × 6 = 12K + 6 × 5 = 30 = 1. आता इथे तर 1 आहे, म्हणजे ॲज इट इज तो बाहेर येईल आपल्या ब्रॅकेटमधला K² + 5K. आता K² इथे आहे, 5K इथे आहे, इथे आहे, एका साईडला करून घेऊया. सोपं पडावं किंवा आपला K² हा सहसा आपण मायनसमध्ये घेत नाही, म्हणून आपण ॲज इट इज जे आहे राईट हँड साईडचं ते घेऊया आणि लेफ्ट हँड साईडचं जे आहे ते राईट हँड साईडला करून घेऊया. म्हणजे मग इथे काय राहील? 0 राहील. 0 = K² + 5K + झाला मायनस, मायनस 12K - 13. मग आता आपण लिहून घेऊया तसंच ॲज इट इज आपल्याला हवं तसं. K² + 5K - 12K - 30 = 0. कारण इक्वेशन आहे. मग तुम्ही राईट हँड साईडला 0 लिहा किंवा लेफ्ट हँड साईडला 0 लिहा, ॲज इट इज राहणार आहे. आता काय झालं? +5K - 12K आन्सर आलं आहे -7K - 30 = 0. आता
थर्टीचे फॅक्टर्स पाडूया. आपल्या आपल्याला मिळालेले आहेत 10 3 30 -10 + 3, कारण काय होतं -7 होता, म्हणून के स्क्वेअर -10k + 3k -30 = 0. आता काय झालेलं आहे, आता कॉमन नंबर्स काढून घेतलेले आहेत. के इन द ब्रॅकेट के -10 + ॲज इट इज 3 आलेला आहे इकडचा कॉमन नंबर 3k - 30 मधला, आणि इन द ब्रॅकेट राहिले k - 30 = 0. k - 30 k + 3 = 0. k - 10 = 0 और k + 3 = 0, मग देअरफॉर k = 10 और k = -3. बट एज इज नेवर निगेटिव इक्वल टू के इज नॉट इक्वल टू -3, देअरफॉर k = 10. किशोर्स प्रेझेंट एज इक्वल टू k = 10. विवेक्स प्रेझेंट एज इज इक्वल टू k + 5 = 10 + 5 = 15. किशोरचं प्रेझेंट एज आलेलं आहे 10 आणि विवेकचं प्रेझेंट एज आलेलं आहे 15. मुलांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनल मुलांनो जर तुम्ही प्रथमतः चॅनलवरती आलेला असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू, बाय बाय. आता आपण पाहणार आहोत 2.6 मधला क्वेश्चन नंबर 5. सुयस स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. 5 times the score of the second test is the same as square of the score in the first test. Find his score in the first test. आता बघा हां, एवढं सगळं करून त्यांनी सेकंड टेस्टचे मार्क आपल्याला शोधायला सांगितलेले नाहीत, फक्त फर्स्ट टेस्टचे मार्क शोधायला सांगितले आहेत. म्हणून आपण फर्स्ट टेस्टचे जे मार्क आहेत त्याला प्रथमता जे आहेत ते ॲज्युम करणार आहोत. मग त्याला आपण पकडूया एस. मग आपण लिहून घेतलं फर्स्ट टेस्टचे मार्क जे आहेत ते आहेत एस. कुठे घेते फर्स्ट टेस्टचे मार्क, इथे आहेत. ओके, मग काय म्हटलेलं आहे, सुयस स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन इन द फर्स्ट. मग आपण म्हटलं सेकंड टेस्टमध्ये त्याला किती मार्क मिळाले, S+10. आता पुढे काय सांगितलेलं त्यांनी आपल्याला, 5 times the score of the second test, म्हणजे काय झालं 5 आणि इनटू किती S+10, कारण सेकंडमध्ये किती मार्क मिळाले, सेकंड टेस्टमध्ये फर्स्ट टेस्टच्या 10 मार्क्स मोर मिळालेले आहेत. ओके, आणि मग म्हटलेलं आहे द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. मग फर्स्ट टेस्टचे किती घेतले, स्क्वेअर घ्यायचं, म्हणजे S² घ्यायचा आहे. आणि फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट, आपलं जवळजवळ इक्वेशन तयार झालेलं आहे. बघूया कसं आपण इक्वेशन लिहिणार आहोत, कशा प्रकारे करणार आहोत, कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे सेम आहेत, म्हणजे काय टाकायचं आहे, इक्वलचं साईन टाकायचं आहे. म्हणजे एका साईडला आपण फर्स्ट टेस्टचे मार्क लिहिणार आहोत आणि दुसऱ्या साईडला आपण सेकंड टेस्टचे मार्क लिहिणार आहोत. सेकंड टेस्टचे मार्क कुठले पकडायचे आहेत, 5 times the score of the second test is the same as square of the score in the first test. म्हणजे ह्याचे 5 times करायचे आहेत सेकंड टेस्टचे, आणि ह्याचा स्क्वेअर करायचा, आणि तो कसा दाखवायचा, इक्वल दाखवायचे. कसं लिहायचे, कसं सोडवायचं आहे ते बघूया आपण. याला सुरुवात केलेली आहे आपण, लेट सुयस स्कोर इन फर्स्ट टेस्ट बी एस, ही स्कोर इन सेकंड टेस्ट बी S+10. 5 times of the second test marks is the same as square of the first test marks. 5 in the bracket S+10 = S² किंवा S² झालं आपलं इक्वेशन. ते आता सोडवूया. आता 5 ने काय करायचं, S+10 ला मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे आन्सर काय, 5S+50 = S² आपण क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया. म्हणजे काय होईल, इथे 0 S² - 5S - 50, म्हणजेच काय झालं, S² - 5S - 50 = 0. आता काय करूया, 50 चे फॅक्टरायझेशन करूया, जसं सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर 5 येईल. मग आपण लिहिला 10 5 जा
आन्सर आलेलं आपलं 5, म्हणून ते लिहिलं आहे -10 + 5, कारण ते -5 होतं, म्हणून a² - 10s + 5s - 50 = 0. कॉमन नंबर्स काढून घेतलेत, एस इन द ब्रॅकेट s - 10 + 5 इन द ब्रॅकेट s - 10 = 0. आता ब्रॅकेट्समध्ये लिहून घेऊया, फर्स्ट कॉमन ब्रॅकेट लिहून घेऊया आणि सेकंडमध्ये कॉमन नंबर्स लिहून घेऊया = 0. a² - 10 = 0 और s + 5 = 0. therefore s = 10 और s = -5. but score marks is never negative, s is not -5, therefore s = 10. आपल्या त्यांनी फर्स्ट टेस्टमधलेच मार्क शोधायला सांगितलेले होते, मग आपल्या उत्तर आलेलं आहे s = 10. तुम्ही त्याला बॉक्स करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेंटेन्समध्ये लिहू शकता स्वेअर स्कोर 10 मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट असं वाक्य तुम्ही लिहू शकता. आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40, मोर दॅन 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is ₹600, find production cost of one pot and number of pots he makes per day. आता वाक्य एक एक करून बघूया काय लिहायचं आहे, काय शोधायचं आहे. सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे फाईंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. मग आपण असं म्हणूया का इथे की त्यांनी जे प्रोडक्ट केलेले आहेत अर्थन पॉट्स किती बनवतो आहे, तर तो एक्स बनवतो आहे. ठीक आहे, नंबर ऑफ पॉट्स एक्स आहेत आणि प्रोडक्शन कॉस्ट कशी सांगितलेली आहे त्यांनी, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40, मोर दॅन 10 times टोटल नंबर ऑफ पॉट्स. 10 times टोटल नंबर ऑफ पॉट्स म्हणजे काय झालं, 10x झाला. ठीक आहे, आणि ₹40 मोर म्हणजे +40 म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट किती आहे त्याची, 10x + 40 आहे. आणि अर्थन पॉट्स किती बनवतो आहे, तर तो एक्स बनवतो आहे. मग त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600, म्हणजे जे काही तो करतो आहे. आता किती पॉट्स त्यांनी बनवले, एक्स पॉट बनवले. एकाची किंमत किती आहे, प्रोडक्शन कॉस्ट किती आहे त्याची, 10x + 40 आहे. मग असं तो किती रुपये रोज लावतो आहे, तो ₹600 लावतो आहे. म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे, x × 10x + 40 = 600. आपलं इक्वेशन तयार झालं आहे. प्रोडक्शन कॉस्ट सांगितलेली आहे पर डेची किती आहे, म्हणजे जेवढे अर्थन पॉट्स तेवढी आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट लागणार आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं की आपला ते आन्सर मिळणार की टोटल प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, मग ती 600 आहे. मग ह्याला आपण मल्टिप्लिकेशन करूया. आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे, तर फक्त सोडवायचं आहे आणि कसं लिहायचं आहे ते एकदा बघायचं आहे. बघूया आपण लिहून घेतलेलं आहे, मिस्टर कासम makes x earthen pots in a day. Production cost of earthen pot is ₹10x + 40. Production cost of all pots is ₹600. x × 10x + 40 = 600. Multiplication करून घेऊया, x × 10x, 10x² + x × 40, 40x = 600. आता आपलं एक्झॅक्टली इक्वेशन आपल्याला मिळालं आहे, 10x² + 40x - 600 = 0. आता याच्यामध्ये प्रत्येकाला 10ने डिवाइड होऊ शकतं, म्हणजे आपलं जे इक्वेशन आहे ते छोटं होईल. म्हणून आपण काय केलं, डिवायडेड बाय 10 आन्सर आपल्याला x² + 4x - 60. आता 60 आपण अशा प्रकारे तसे फॅक्टर्स पाडायचे आहे, तसं उत्तर आपल्याला येईल, म्हणजे त्याचं सबट्रॅक्शन केल्यानंतर उत्तर आपल्याला येईल 4. मग आपण केलं 10 6
मग आपण लिहिलं इथे आपण एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस सिक्स एक्स मायनस सिक्स्टी इक्वल टू झिरो. आता आपण नंबर्सचे आहेत कॉमन नंबर्स काढूया. एक्स इन द ब्रॅकेट एक्स प्लस टेन मायनस सिक्स इन द ब्रॅकेट एक्स प्लस टेन इक्वल टू झिरो. एक्स प्लस टेन एक्स मायनस सिक्स देअरफॉर एक्स प्लस टेन इक्वल टू झिरो और एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो. एक्स इज इक्वल टू मायनस टेन और एक्स इज इक्वल टू सिक्स. बट नंबर ऑफ थिंग्स इज नेवर निगेटिव. एक्स इज नॉट मायनस टेन देअरफॉर एक्स इज इक्वल टू सिक्स. मिस्टर कासम मेक्स अर्थन पॉट्स इक्वल टू एक्स इज इक्वल टू सिक्स. Production cost of earthen pots is equal to 10x plus 40. So 10 into 6 plus 40, 10, 6 are 60, 60 plus 40 equal to 100. Therefore, Mr. Kasam makes 6 earthen pots and production cost of one pot is rupees 100.